आता आपण आकृतीच्या सहाय्याने इलेक्ट्रिकल बेल म्हणजे विद्युत बेल काय ते समजून घेऊया. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही बेस आहे. या बेसवर या फ्रेमवर दोन इलेक्ट्रोमॅग्नेट बसवलेले आहेत. त्याच्या समोर हा आर्मेचर आहे. या आर्मेचरला टोल लावलेला आहे. त्याच्या समोर ही घंटी जोडलेली आहे. या इथे कॉन्टॅक्ट स्क्रू आहे आणि त्याचं कनेक्शन इथं असं गेलेलं आहे. हा बेलपुश आहे आणि ही बॅटरी आहे. जेव्हा आपण हे बेलपुश दाबू तेव्हा करंट असा येऊन इथे येऊन या आर्मेचरच्या द्वारे या इथं शिरून या कॉईल मध्ये जाईल आणि कॉईल मधून सर्किट पूर्ण होईल. सर्किट पूर्ण होताच हा आर्मेचर कॉईल कडे ओढला जाईल आणि त्यामुळे टोल घंटीवर आदळून आवाज होईल. हा आर्मेचर इकडे ओढल्यामुळे कॉन्टॅक्ट स्क्रू आणि आर्मेचर मध्ये गॅप निर्माण होईल. त्यामुळे सर्किट ब्रेक होईल. कॉईल मधलं चुंबकत्व नष्ट होईल आणि त्यामुळे हा आर्मेचर पुन्हा वरच्या बाजूला ओढला जाईल. ओढताच पुन्हा इथं कॉन्टॅक्ट होईल आणि कॉन्टॅक्ट झाल्यामुळे याच्यात पुन्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम येईल. हा आर्मेचर पुन्हा इकडे ओढला जाईल आणि टोल घंटीवर आदळून बेल वाजेल. हीच क्रिया जोपर्यंत आपण बेलपुश दाबून ठेवलेला आहे तोपर्यंत सातत्याने चालू राहते. आता आपण इलेक्ट्रिक बझरच कार्य आकृतीच्या साहाय्याने समजून घेऊया. ही या बझरची बेस आहे. त्यावर हा लोखंडी पीस ठेवलेला आहे. त्यावर हे दोन इलेक्ट्रोमॅग्नेट्स आहेत ज्याच्यावर कॉईल गुंडाळलेले आहे. त्याच्या समोर हा आर्मेचर आहे आणि इथं कॉन्टॅक्ट स्क्रू आहे. या बेलला बाहेरच्या बाजूने बेलपूस जोडलेला आहे आणि इथं बॅटरी जोडलेली आहे. जेव्हा आपण बेलपूस दाबू तेव्हा हा करंट असा येऊन इथे येईल. कॉन्टॅक्ट स्क्रू द्वारे आर्मेचर मध्ये जाईल. आर्मेचर मधून तो या कॉईल मध्ये फिरेल आणि कॉईल मधून त्याचं सर्किट पूर्ण होईल. सर्किट पूर्ण होताच हा आर्मेचर इकडे ओढला जाईल. कॉन्टॅक्ट तुटेल आणि पुन्हा हा आर्मेचर मागे ढकलला जाईल. पुन्हा कॉन्टॅक्ट होईल. पुन्हा हा इकडे ओढला जाईल आणि या क्रियेमध्ये थरथरण्याचा आवाज येईल. याची रचना बेलसारखीच असते पण इथं टोल नसतो आणि इथं घंटी नसते. हा याचा फरक आहे आणि याच्यामुळे आवाज खूप मोठा येत नाही. आता आकृतीच्या साहाय्याने मी तुम्हाला टिंग टॉंग बेलची कार्यपद्धत समजावून सांगतो. ही बेस आहे. या बेसमध्ये ह्या दोन अॅल्युमिनियमच्या पट्ट्या आहेत. ह्या दोन्ही पट्ट्या रबरी ग्रोमेटच्या साहाय्याने बेसवर बसवलेल्या असतात. मध्यभागी इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजेच कॉईल असते. कॉईलच्या माध्यमातून स्ट्रायकर असतो. जेव्हा आपण याला सप्लाय देतो तेव्हा याच्यामध्ये बदलते पोल निर्माण होतात आणि त्यामुळे हा स्ट्रायकर एकदा या बाजूला आदळतो तर दुसऱ्या वेळेस या बाजूला आदळतो. आता या पट्टीची आणि या पट्टीची जाडी आणि रुंदी कमी असल्यामुळे दोन्ही पासून निरनिराळे आवाज निघतात आणि म्हणून या बेलला टिंग टॉंग बेल असे म्हणतात. आता मी तुम्हाला टिंग टॉंग बेलची कार्यपद्धत समजावून सांगतो. यामध्ये हे कॉईल आहे आणि त्याच्यामध्ये हा आर्मेचर आहे. त्याला स्प्रिंग लावलेले आहे. ही एक अॅल्युमिनियमची पट्टी आहे आणि ही दुसरी अॅल्युमिनियमची पट्टी आहे. आता याला सप्लाय देताच आर्मेचर असा एकदा इकडे आणि एकदा इकडे ओढला जातो आणि दोन बेलवर आदळल्यामुळे आवाज येतो. म्हणून याला टिंग टॉंग बेल असे म्हणतात. आता मी तुम्हाला आकृतीच्या साहाय्याने मॅग्नेटिक रिले कसा कार्य करतो ते समजावून सांगतो. याच्यामध्ये ही एक लोखंडाची फ्रेम आहे. या फ्रेमच्या मध्यभागी दोन इलेक्ट्रोमॅग्नेट बसवलेले आहेत आणि समोर सॉफ्ट आयनचा आर्मेचर आहे. ह्या आर्मेचरच्या मागच्या बाजूला स्प्रिंग जोडलेली आहे आणि या बाजूला एक स्विच आहे.
या स्विचेस ऑन कॉन्टॅक्ट आहेत. इकडे पण स्विच आहे, लक्षात आला. आता पहा, जेव्हा आपण याला एसी सप्लाय देऊ तेव्हा याच्यामध्ये चुंबकत्व येईल, हे आर्मेचरला इकडे ओढून घेईल. ओढल्यामुळं हा भाग इथं लागेल, म्हणजे हा स्विच ऑन होईल आणि इथला स्विच डिस्कनेक्ट होईल, म्हणजे ऑफ होईल. इकडचा ऑन होईल आणि इकडचा ऑफ होईल. जेव्हा आपण याच्यावरचा सप्लाय बंद करू तेव्हा तो पुन्हा वर जाईल, म्हणजे त्यावेळेला हा स्विच ऑफ होईल आणि हा ऑन होईल. अशा रीतीने मॅग्नेटिक रिले कार्य करत असतात. हा मॅग्नेटिक रिले आहे, याच्यामध्ये एक कॉईल असून याच्यासमोर हा आर्मेचर आहे आणि इथे कॉन्टॅक्ट आहे. ते कॉन्टॅक्ट रिलेच्या मुळे ऑन ऑफ होतात. ते कसे होतात ते आता आपण पाहूया. पाहता मी सप्लाय देतो.